चुनाव को देखते हुए आज कांग्रेस द्वारा बैठक ली गई, जिसमें राजेंद्र मूणत ने कांग्रेस की चुनावी भूमिका के ऊपर चर्चा की। झालेली आहे सध्या काँग्रेसचं संख्याबळ आणि इतर कोणाकोणाचं समर्थन सध्या काँग्रेसला आहे? आम्ही 2.5 वर्ष पहिले ज्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडणूक झाली होती त्यावेळेस जे मताधिक्य आम्हाला भेटलं होतं त्यापेक्षा आम्हाला आता अधिकचं मताधिक्य भेटणार आहे, कारण की मधात ज्या पोटनिवडणुका OBC आरक्षणामुळे झाल्या होत्या त्यामुळे आमच्या 2 सीट अधिकच्या वाढलेल्या आहे। आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आमचे छोटे मित्र पक्ष मिळून आम्ही जिल्हा परिषद बनवली होती आणि आजची आमची संख्या ही 2 नी अधिक होऊन आज आम्ही 34 जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे आहोत। राष्ट्रवादी आणि इतर जे आमचे घटक पक्ष आहेत, काही अपक्ष आहे, काही छोटे पक्ष आहेत, त्या सर्व शेतकरी कामगार पक्ष वगैरे असं मिळून आमची संख्या ही भारतीय जनता पार्टीपेक्षा खूप जास्त आहे। काही सुरक्षात्मक उपाय म्हणून आपण सदस्यांना बाहेर नाही नाही आमच्या सदस्यांचीच विनंती आहे की दिवाळी दसरा होऊन गेलेला आहे आणि समोर दिवाळी आहे, आमच्या 2.5 वर्षाची टर्म अत्यंत चांगली गेली आणि म्हणून जिल्हा परिषदच्या अध्यक्षा उपाध्यक्षा आमचे सर्व सभापती आमचे सर्व विषय समित्यांचे सदस्य यांची सर्वांची इच्छा आहे की आम्हाला अनेशा ही निवडणूक आहेच आणि या अनुषंगाने आम्ही सर्व पुरुष मंडळी आणि आम्ही सर्व महिला मंडळी एकत्रित राहू शकतो आणि थोडा आपल्या गप्पा गोष्टी ह्या सर्व हिशोबाने ही सर्व मंडळी जाते आणि त्यांनीच नियोजन केलेलं आहे। ते उद्या जातील आणि त्यांनी आता बसून नियोजन करायचं आहे आणि उद्या ते लोक जातील सगळेजण। सोशल मीडियावर काही मेसेज व्हायरल होत आहे, भाजपचा शिंदे पॅटर्न दाबवण्याचा जसं राज्यामध्ये राबवलं तसं नागपूर जिल्हा परिषदमध्ये दाबवण्याचं नियोजन आहे, आपली कशी त्या अनुषंगाने तयारी आहे? नाही आमच्या पक्षामध्ये अशा प्रकारचं काहीच होण्याची शक्यता नाही, कारण की आमच्या पक्षातले जे सदस्य आहेत ना ते सर्व मनाने जोडलेले आहेत, काही म्हणजे कोणाला धरून बांधून आणलेलं नाही आहे। 2.5 वर्षाचा कालखंड इतका चांगला त्यांचा गेलेला आहे, त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघांमध्ये विकास कामं झाली, त्यांच्या मतदारसंघामध्ये छोट्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असो या बाजार समितीच्या निवडणुका असो त्या सर्वांमध्ये ते सहभागी झाले आणि प्रचंड मताधिक्य त्या लोकांना भेटलं, विकास कामांमध्ये मोठ्या स्वरूपात निधी भेटला आणि शेवटी राज्यात आमची ज्यावेळेस सरकार होती तर आमच्या ह्या भागाचे सन्मान्य नेते सुनील भाऊ केदार हे राज्याचे मंत्री होते, प्रचंड स्वरूपात सर्वांना निधी भेटलेला आहे आणि सर्व भागामध्ये काम झालं असल्यामुळे आमच्या इथल्या सदस्यांमध्ये अशा प्रकारची कुठली नाराजी मला तरी अध्यक्ष म्हणून दिसली नाही। महाविकास आघाडी म्हणून तुम्ही पुढे जाणार निवडणुकीला? निश्चित स्वरूपात आज आमची महाविकास आघाडी ही आम्ही त्याही वेळेस आमची 2.5 वर्ष पहिले होती आणि आता तर एकटी काँग्रेसचीच 34 ची संख्या आहे, पण तरी आम्ही आपला आघाडी धर्म पाळणार आहोत आणि आम्ही सर्व आमचे घटक पक्षांना सोबत घेऊन समोर जाणार, आमची त्याच्यानंतर तर 44 वगैरेपर्यंतची टोटल चालली जाते, जास्तच होईल। ठीक आहे, थँक्यू।